हसरे दुःख या पाठात एका डोळ्यामध्ये हसू आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये आसू असा एक हृदय विदारक असा प्रसंग हॅना चॅप्लिन यांच्या जीवनामध्ये आलेला आहे. हॅना चॅप्लिन ही एक छानपैकी अशी गायिका होती आणि तिने आपल्या गायन कलेने नृत्य कलेने लोकप्रियता देखील मिळवलेली होती. पण तिच्या जीवनामध्ये एका दिवशी असा एक प्रसंग आला की ज्यामुळे तिचं सारं जीवनच उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावरती आलेलं होतं. पण त्या जीवनाला साकारण्याचं आकार देण्याचं कार्य तिच्या जीवनाला पुन्हा उभारी देण्याचं कार्य तिचा लहानगा मुलगा 5 वर्षाचा मुलगा चार्ली यानं त्या ठिकाणी ते करून दाखवलेलं आहे. आणि त्याच पाठाची ओळख या आधीच्या 3 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला करून दिलेली आहे. त्या दिवशी हॅना चॅप्लिनवरती जो काही कठीण प्रसंग आला त्यामुळे तिचं मन खिन्न उदास झालं, ती दुःखी झाली. पण स्टेज मॅनेजरने त्या ठिकाणी समसूचकता दाखवली आणि चार्लीकडून त्या ठिकाणी स्टेज शोचा गायनाचा कार्यक्रम पूर्ण करून घेतला. आणि त्याच दिवशी चार्ली हा पदार्पण करत होता आणि प्रेक्षकांचा चाहता सुद्धा झालेला होता. एके दिवशी हॅना चॅप्लिन यांचा गायनाचा कार्यक्रम ऐन रंगात आलेला असताना प्रेक्षक बेधुंद झालेले होते. ते तिच्या गाण्यावरती बेधुंदपणे डोलत होते आणि त्या ठिकाणी अचानकपणे या गायिकेचा आवाज हा बेसूर झाला, चिरकला. तिने खूप प्रयत्न केला पण त्या ठिकाणी तिच्या गळ्यातून मधुर स्वर बाहेर पडत नव्हता. काय करावं हे तिला कळत नव्हतं. खूप प्रयत्न केले तिने पण तिच्या गळ्यातून स्वर बाहेर पडू शकत नव्हते. ती किविलवाणी झाली, दुःखी झाली, हताश झाली आणि प्रेक्षक तिच्या गाण्यासाठी आतुर झालेले होते पण ती गाऊ शकत नव्हती. असा एक कठीण प्रसंग हॅना चॅप्लिनच्या जीवनात त्या दिवशी आला आणि तिचं सर्वस्व आज नाहीसं होत आहे की काय अशी जाणीव तिच्या अंतःकरणात तिला झाली. प्रेक्षकांचा वाढलेला आवाज स्टेज मॅनेजरच्या कानावरती गेला. तो धावत पडत त्या ठिकाणी आला. बघतो तर काय, सारे श्रोते बेधुंद झालेले आहेत, छिट्या मारताय, आरोळ्या मारताय. हे सारं स्टेज मॅनेजरनं पाहिलं. काय करावं हे त्याला देखील कळत नव्हतं. तो हॅना चॅप्लिन जवळ आला. हॅना चॅप्लिन त्याची क्षमा मागू लागली की मला याच्यापुढे गाता येणार. स्टेज मॅनेजरनं समयसूचकता दाखवली. त्याची नजर चार्ली चॅप्लिनवरती गेली. तो विंगमध्ये उभा होता. त्यानं हॅना चॅप्लिनची परवानगी मागितली की मी तुमची जर परवानगी असेल तर हा तुमचा लहानगा मुलगा चार्ली याच्याकडून राहिलेला कार्यक्रम पूर्ण करू शकतो. हॅनाने त्याला मुख संमती दिली. तिला मॅनेजर चार्ली चॅप्लिनला घेऊन त्या ठिकाणी स्टेजवरती आला आणि प्रेक्षकांना उद्देशून म्हणाला की हा लहानसा मुलगा आपल्या आईचं अपूर्ण राहिलेलं गाणं या ठिकाणी पूर्ण करणार आहे. हा चार्ली, आपल्या आईचं गाणं म्हणून दाखव. आणि त्या ठिकाणी कोणालाही न घाबरता, प्रेक्षकांना न घाबरता त्या ठिकाणी चार्ली निरागसपणे त्या ठिकाणी आपल्या आईचं राहिलेलं अपूर्ण गाणं हा गाऊ लागला. त्याचं ते सुंदर मधुर असं गीत ऐकून श्रोते देखील बेधुंद झाले, डोलायला लागले. त्याच्या गीतामध्ये त्याने देखील सुर मिसळवला, ते गायला लागले आणि त्याच्यावरती पैशांची बरसात करू लागले. हा असा सुंदर प्रसंग त्या ठिकाणी हॅना चॅप्लिन बघत होती, लिली हार्ले बघत होती. आणि त्या ठिकाणी काही क्षणाच्या पूर्वी तिच्या डोळ्यात जे काही दुःखाचे अश्रू आलेले होते, दुःखाश्रू आलेले होते, ती जी काही दुःखी खिन्न झालेली होती, तर तिचं ते खिन्नत्व एका क्षणामध्ये नाहीसं झालं. कारण त्या ठिकाणी आपला मुलगा त्या ठिकाणी सुंदर अशा रीतीनं कार्यक्रम सादर करतो आहे आणि प्रेक्षक सुद्धा त्याला तेवढ्याच हिमतीनं दाद देत आहे हे तिनं पाहिलं. हसरे दुःख या पाठामध्ये लेखक भा द खेर यांनी जी काही जीवन कहाणी या ठिकाणी चित्रित केलेली आहे ती एक सुंदर अशी कहाणी तुम्ही ऐकली, पाहिली, अभ्यासली. तेव्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख येणारच आहे, सुख येणारच आहे. सुख
जवापाडे दुःख पर्वता एवढे असं आपण म्हणतो आणि त्यामुळे दुःखाने निराश होऊ नये आणि आनंदाने तुरळून सुद्धा जाऊ नये, कारण हे सुख दुःख ऋतुचक्राप्रमाणे आहे, ते जीवनात येणारच आहे, सुख येणार आहे, सुख जाणार आहे, दुःख येणार आहे, दुःख जाणार देखील आहे। धन्यवाद।